नमस्कार दर्शकांनो, मी प्रतिभा शेखर केसरकर, समुपदेशक वाणी विद्यालय पुणे। आपले सर्वांचे या कार्यक्रमात हार्दिक स्वागत। प्रादेशिक विद्या प्राधिकरण द्वारा आयोजित व्यवसाय वाटा प्रगतीच्या दिशा या कार्यक्रमात आपण नेहमीच नवनवीन व्यवसायकांना भेटत असतो, त्यांचे बहुमूल्य मार्गदर्शन, त्या विषयात त्या करिअरमधले त्यांचे ज्ञान याद्वारे आपल्या ज्ञानात भर पडत असते। आज आपण अशाच एका पाहुण्यांना आमंत्रित केले आहे या कार्यक्रमात। त्यांचे नाव आहे श्रीमती पूनम अजय आडतेकर। त्या होमिओपॅथिक तज्ज्ञ डॉक्टर आहेत। त्यांनी CNT होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज विलेपार्ले येथून पदवी प्राप्त केली आहे। त्यांनी चाइल्ड हेल्थ केअर आणि CGO सर्टिफिकेट कोर्स वाडी हॉस्पिटलमधून केले आहेत। त्या MD इन नॅचरोपॅथी तज्ज्ञ आहेत। तर आपण त्यांचे आज स्वागत करूया। नमस्कार पूनमजी, आपले या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत आहे। आपण या क्षेत्रात पदार्पण केले, आपल्याला काय यावेसे वाटले, कोणी आपल्याला प्रेरणा दिली या क्षेत्रात येण्यासाठी? सर्वप्रथम तुम्ही मला या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याची संधी दिल्याबद्दल धन्यवाद। या क्षेत्रात येण्यासाठी लहानपणापासूनच तसे संस्कार झाले असं म्हणता येईल। माझ्या वडिलांना डॉक्टर व्हायचे होते आणि परिस्थितीमुळे त्यांना डॉक्टर नाही होता आले आणि त्यांचं ते स्वप्न होतं की आपल्या मुलांनी तरी डॉक्टर व्हावं। आणि आमच्या वेळेस तसं डॉक्टर आणि इंजिनियर हे दोन क्षेत्र सगळ्यात जास्त फेमस होते की मुलगा मुलगी काय मोठं झाले तर डॉक्टर होणार किंवा इंजिनियर होणार। आणि आम्ही जिथे राहायचो शहापूरमध्ये, तिथे त्या हॉस्पिटलला माझी एक मावशी आणि काका यांची नियुक्ती झाली होती। आणि त्यांच्याकडे येणं जाणं असल्यानंतर ते जसे पेशंटला ट्रीट करायचे, जे असं बघायचे आणि त्यांना जो मान मिळायचा, त्यांनी सेवा दिल्याबद्दल दुसऱ्या लोकांचं जे भलं होतं, हे सगळं बघून बघून ते संस्कार पडत गेले म्हणा आमच्यावर, की मला वाटत गेलं की नाही आता मला डॉक्टर व्हायचंच आहे। आणि ते ठरवून मग लहानपणापासूनच अभ्यास चालू केला होता आणि त्याच्याप्रमाणे मग 10वी 12वीला चांगले पर्सेंटेज मिळाले, सायन्स घ्यायला लागलं होतं, त्याच्यामुळे पुढे मग मी डॉक्टर होण्याचंच निश्चित केलं। या क्षेत्रात येण्यासाठी कोणत्या क्षमता, पात्रता अथवा व्यावसायिक शिक्षण घ्यावे लागते? क्षेत्रात तुम्हाला प्रवेश करायचा असेल तर 10वीनंतर जसं आर्ट्स, सायन्स, कॉमर्स असं असतं, मग आपल्याला सायन्स घ्यावं लागतं। सायन्समध्ये तुम्ही PCB ग्रुपमध्ये करायला लागतं, केमिस्ट्री, फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी ह्या सब्जेक्टमध्ये तुम्हाला चांगले मार्क स्कोअर करायला लागतात। आणि त्याच्यानंतर तुम्हाला मेडिकलसाठी जावं लागतं। आमच्या वेळेस डायरेक्टली ॲडमिशन होत होती 12वीच्या बेसवर, पण आता तुम्हाला नीटची एक्झाम क्रॅक करायला लागते। ही नॅशनल एंट्री एक्झाम असते आणि त्याचा स्कोर काहीतरी 720 स्कोर असतो। त्याच्यामध्ये तुम्हाला चांगले मार्क मिळवून त्याच्या थ्रू तुम्ही मग ॲडमिशन मेडिकलला घेऊ शकता। या करिअरचे ड्युरेशन, कालावधी किंवा त्याचा शैक्षणिक अर्हता काय असतं? पदवी किंवा परीक्षा पद्धतीबद्दल थोडेसे आम्हाला माहिती द्याल का? होमिओपॅथीमध्ये तुम्हाला टोटल 5.5 वर्षाचा तुमचा कोर्स असतो, म्हणजे 4.5 वर्ष तुम्हाला डिग्री मिळण्यासाठी जातात, तुम्हाला डॉक्टरेट मिळण्यासाठी, आणि 1 वर्षाचं इंटर्नशिप असतं। हे तुमच्या कॉलेज थ्रू तुम्हाला मिळतं, सिलेक्टेड हॉस्पिटल्स असतात त्याच्यामध्ये तुम्हाला इंटर्नशिप करायला लागते, ती 1 वर्षाची असते। आणि ह्या क्षेत्रात येण्यासाठी सगळ्यात जरुरी आहे की तुम्हाला त्या क्षेत्रात येण्याची आवड असणं पाहिजे, जरुरी असलं, तुमची जिद्द असली पाहिजे, चिकाटी असली पाहिजे, डेडिकेशन असलं पाहिजे। कारण की खूप जास्त अभ्यास खूप जास्त असतो, वास्ट असतं, तुम्हाला खूप स्टडी करायला लागतो। आणि असं आहे की सोडून नाही द्यायचं, म्हणजे तुम्हाला जेव्हा माहिती असेल की तुम्हाला हेच करायचं आहे, तुम्हाला मेडिकलमध्येच तुम्हाला तुमचं प्रोफेशन निवडायचं असेल, हे जेव्हा तुम्ही पक्क मनाशी ठरवता त्याच्यानंतरच तुम्ही मेडिकलला ॲडमिशन घ्यावं असं माझं मत आहे। कारण की त्याच्यासाठी खूप तुम्हाला प्रयत्न, चिकाटी असायला हवी, जिद्द असायला हवी तुमची शिक्षणाची। होमिओपॅथिक क्षेत्राचे कोणकोणते कॉलेजेस आहेत त्याबद्दल थोडी माहिती द्याल का? होमिओपॅथिक
होतं की कॉलेजेस आपल्या ऑल ओव्हर इंडियामध्ये खूप सारे आहेत. बॉम्बेचं म्हणायला गेलं मुंबईमध्ये आपलं CMP कॉलेज, इथून मी मेडिकल माझं होमिओपॅथिक कॉलेज पूर्ण केलं आहे ते एक आहे. YMT कॉलेज आहे, पुण्याला लोकमान्य कॉलेज आहे, भारती विद्यापीठ आहे, अशी खूप सारी कॉलेजेस आहेत. काही गव्हर्नमेंट आहेत, काही प्रायव्हेट आहेत. खूप छान. हां, आपले मार्गदर्शन बहुमूल्यच आहेत. खूप छान. ओके, या होमिओपॅथिक क्षेत्राचे स्वरूप सांगाल का? होमिओपॅथी बेस्ड आहे सिमिलिया सिमिली बेस्ट क्युरंट ह्या प्रिन्सिपलवर. लाईक्स प्युअर लाईक्स, जसं आधी म्हणायचे की काट्याने काटा काढतो, म्हणजे जे आपल्याला सिमटम्स आहेत होमिओपॅथिकच्या मेडिसिन अशाच वर्क करतात की ज्या मेडिसिनमुळे हेल्दी इंडिव्हिज्युअलमुळे जे हँडल इंडिव्हिज्युअलला हेल्दी पर्सनला दिल्यावर त्याच्यामध्ये जे सिमटम्स निर्माण होतात, त्याला जे त्रास होतात, तेच त्रास तो आपल्या एखाद्या डिसीज पर्सनमध्ये हे त्रास असतील तर ती मेडिसिन ते क्युअर करते. होमिओपॅथिकमध्ये कोणते विषय असे शिकवले जातात? हे मेडिकल जे MBBS आहे ते विषय आणि होमिओपॅथिकचे विषय समान असतात का? आजकाल या क्षेत्रात लोकांचा कल वाढलेला दिसतोय, तर या क्षेत्रात येताना ॲलोपॅथीऐवजी होमिओपॅथिक लोक औषधं प्रिपेअर करत आहेत, त्याच्याकडे वळले आहेत. तुम्ही सांगाल का यामध्ये काय फरक आहे होमिओपॅथिक आणि ॲलोपॅथिक औषधांमध्ये? होमिओपॅथीमध्ये शिकताना MBBS सारखे सगळेच विषय येतात. पहिल्या वर्षी तुम्हाला ॲनॅटॉमी, फिजिओलॉजी, हिस्टोपॅथॉलॉजी सगळेच विषय असतात. त्याबरोबर तुम्हाला ऑर्गॅन ऑफ मेडिसिन, डेपट्री, मटेरिया मेडिका हे होमिओपॅथीचे विषय असतात. आणि तुमचा 98% सिलेबस हा जवळजवळ MBBS डॉक्टरांसारखाच असतो, आणि त्यात तुम्ही होमिओपॅथीचे विषय पण मग एक्स्ट्रा शिकतात असं म्हणता येईल. आम्ही जे आहे ते सगळं पेशंटला ट्रीटमेंट कशी करायची, म्हणजे आमच्या पूर्ण 4.5 वर्षाच्या कोर्समध्ये आम्हाला पेशंटचे हिस्टोपॅथो रिपोर्ट कसे असतील, त्यांना काय होत असेल, इवन हॉस्पिटल्समध्ये आम्ही जेव्हा काम करतो तेव्हा पेशंटला चेक करतो, पेशंटचे सिमटम्स कसे असतात, तो कशा पद्धतीने पेशंट येतो हॉस्पिटलमध्ये, त्याच्यावर कुठल्या प्रकारची ट्रीटमेंट करतात, इवन ॲलोपॅथिक ट्रीटमेंट काय असते, हे सगळं आम्ही शिकतो. काल परवाच माझी एक पुतणी म्हणत होती, मम्मी त्या कडूकडू औषधाऐवजी ही गोड गोड गोळ्या, साखरेच्या गोळ्या खूपच छान आहेत. लहानांपासून वृद्धापर्यंत सर्वांनाच होमिओपॅथिक गोळ्या आवडतात. होमिओपॅथिक औषध घेण्यासाठी पथ्ये असतात का? हो, हे खरं आहे की लहान मुलांमध्ये या गोळ्या साबुदाण्याच्या गोळ्या म्हणून प्रसिद्ध आहेत. मी तर म्हणेल लहान मुलं काय मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच होमिओपॅथीच्या गोळ्या म्हणजे साबुदाण्याच्या गोळ्या म्हणूनच सगळे ओळखतात. पण ह्या फक्त गोड गोळ्या किंवा साबुदाण्याच्या गोळ्या नसतात, त्याच्यात औषधं टाकलेली असतात आणि ते लॅक्टोज फॉर्म असतं, हे साखर नसते. आणि त्याच्यामध्ये आम्ही पेशंटला बघून त्याच्याप्रमाणे आम्ही ठरवतो की त्यांना काय द्यायचं आहे. म्हणजे होमिओपॅथी फक्त गोळ्यांच्या फॉर्ममध्ये नाही आहेत, आम्ही कधी पेशंटला पावडर फॉर्ममध्ये प्रिस्क्राईब करतो, कधी त्या डायरेक्टली मदर टिंचर फॉर्ममध्ये असतात किंवा तोंडात डायरेक्टली घेण्यासाठी असतात किंवा पाण्यात मिसळून घेण्यासाठी असतात. तुमचे तज्ज्ञ डॉक्टर तुम्हाला हे सांगतात की तुम्हाला कसं घ्यायची आहे मेडिसिन, तुम्हाला पाण्यात घ्यायची आहे, तुम्ही तोंडात डायरेक्ट घ्या. फक्त एवढंच असतं की होमिओपॅथी मेडिसिन तुम्ही घ्यायच्या आधी आणि नंतर अर्धा तास तरी काही खायचं नसतं, काही प्यायचं नसतं, त्या गोळ्यांना त्यांचं काम करण्यासाठी तेवढा वेळ द्यायला लागतो. तुम्ही मला सांगाल का या क्षेत्रांचा विकास कसा कसा होत गेला, या विकास व्यवस्थेसाठी कोणत्या अशा व्यक्तिगत पात्रता आवश्यक आहेत? होमिओपॅथी ज्यांनी पुढाकार घेऊन चालू केली ते डॉक्टर सॅम्युअल हॅनेमन, हे स्वतः एक MD डॉक्टर होते. पण ॲलोपॅथिक मेडिसिनचे जे साईड इफेक्ट होतात आणि जे पेशंटवर पूर्ण काम नाही करत, त्या वेळेस त्यांनी मग जसं शोधून काढले की कुठले मेडिसिन्स कसे वर्क करू शकतात, आणि मग होमिओपॅथीचा शोध लागला. आणि होमिओपॅथिक मेडिसिन ही खूप पोटेंटाईज फॉर्ममध्ये असते. होमिओपॅथिक मेडिसिन प्लांट बेस असते,
मेटल बेस असते, तुमचे ॲनिमल बेस असते, आणि त्याचं मदर टिंचर तयार करतात आणि मग ते पोटंटाईज केलं जातं. खूप त्याचं डायल्यूट फॉर्ममध्येही यूज करतात आणि त्याच्यामुळे हे जास्त इफेक्टिव्ह असतं. त्याचे कुठले साईड इफेक्ट असे पेशंटवर होत नाही. तुम्ही एका प्रॉपर होमिओपॅथकडे जाऊन ट्रीटमेंट घेतली तर तुम्हाला खूप चांगला फरक पडतो. आणि होमिओपॅथीची प्रॅक्टिस करताना तसं म्हणायला गेलं तर थोडे तुम्हाला येतात, कारण की पेशंटचं हे पेशंटची एक मानसिक स्थिती असते की डॉक्टरकडे गेल्यानंतर आपल्याला डॉक्टर इंजेक्शन देणार, चार गोळ्या लिहून देणार आणि त्याच्याने मी बरा होणार. होमिओपॅथिक डॉक्टरकडे आल्यानंतर तुम्हाला सांगून द्यायला लागतं ना की आम्ही इंजेक्शन देणार नाही आहे, तर जे मेडिसिन आहे ते तुम्ही कसे घ्यायचे पेशंटला हे समजवायला लागतं. आणि पेशंटची डिसीज असते, आम्ही पेशंट आला की त्याच्या सिम्टम्सवर त्याला आम्ही ट्रीट नाही करत. आमच्याकडे जेव्हा पेशंट येतो तेव्हा आम्ही त्याचे पूर्ण मेंटल स्थिती कशी आहे, त्याची त्याचे फिजिकल सिम्टम्स कसे आहेत, त्याला आम्ही क्लिनिकल इन्व्हेस्टिगेशन्स पण करायला सांगतो की समजण्यासाठी की बॉडीमध्ये अजून काही चेंजेस आहेत. आम्ही पर्सनला इन टोटल ट्रीट करतो, त्याचं पूर्ण कॉन्स्टिट्युशनल काढून मेडिसिन आम्ही त्यांना देतो आणि त्याप्रमाणे त्याची ट्रीटमेंट होत असते. त्याच्यामुळे पेशंटला हे सांगायला लागतं की त्याचे डिसीजेस कुठल्या लेवलपर्यंत गेले आहेत हे जेव्हा आम्ही त्यांच्याशी बोलतो, त्यांचे सिम्टम्स समजून घेतो, त्यांना काय होतं हे, त्याच्यानंतर आम्ही ठरवतो की पेशंटला किती दिवस मेडिसिन घ्यायला लागेल. आम्हाला ते त्यांना समजून द्यायला लागतं की बाबा आता ठीक आहे, हे एक आठवड्यात होऊ शकतं का, त्याला एक महिना लागेल का, एक वर्ष तुम्हाला मेडिसिनची ट्रीटमेंट घ्यायला लागेल, हे जरा समजून द्यायला लागतं. बाकी मग पेशंट तुमच्याकडे एकदा आल्यानंतर मग त्यांना माहिती जर असेल की होमिओपॅथिक ट्रीटमेंट कशी काम करते तर मग त्याच्यात काही तुम्हाला जास्त मेहनत घ्यावी लागते यांना समजून देण्यासाठी की तुमची ट्रीटमेंट कशी होणार आहे. या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्यांना तुम्ही काय मार्गदर्शन द्याल किंवा काय संदेश द्याल? या क्षेत्रात येण्यासाठी तुम्हाला जिद्द असणं जरुरी आहे की तुम्हाला डॉक्टर व्हायचं आहे आणि तुमची तयारी असली पाहिजे. या क्षेत्रात येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मी इतकंच सांगू शकते की तुम्हाला होमिओपॅथीची आवड असणं खूप जरुरी आहे, तुमची जिद्द असली पाहिजे, चिकाटी असली पाहिजे तुमच्यामध्ये आणि मेहनत घेण्याची तुमची तयारी असली पाहिजे. आणि शेवटी मी एवढंच सांगेल की जेव्हा तुम्ही तुमच्या पेशंटला ट्रीट करता त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद असतो ते बरे झाल्यानंतर जे तुम्हाला फीडबॅक मिळतो त्यांच्याकडून तेच तुमच्या मेहनतीचं सफल झाल्याचं एक तुम्हाला प्रमाण मिळतं. आपण या कार्यक्रमात आलात त्याबद्दल आपले खूप खूप आभार आहे. आपले खूप आभार मॅडम या कार्यक्रमाचे आमंत्रण स्वीकारून या कार्यक्रमात आलात. आम्हा सर्वांना बहुमूल्य मार्गदर्शन दिलेत याबद्दल पुनश्च आपले आभार. आपले काही प्रश्न शंका या क्षेत्राबद्दल किंवा विविध क्षेत्राबद्दल असतील तर आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या ईमेल आय डीवर टाका. विभिन्न करिअरबद्दलच्या माहितीसाठी महाराष्ट्र शासन, युनिसेफ आणि आसमान फाउंडेशननी तयार केलेल्या महाकरिअर पोर्टलवर लॉग इन करा. इयत्ता 10वी 11वी 12वी या इयत्तेसाठी हे उपलब्ध आहेत. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या सर्वांची माहिती दिली आहे, विविध करिअरच्या माहिती दिलेल्या आहेत. विद्या प्राधिकरण मुंबईला लाईक आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सुरक्षित रहा, घरी रहा, सर्वांनी मिळून मिसळून रहा. नमस्कार.